मनातून इथे आजीबाई शेतात काम करत आहेत, तुम्ही पाहू शकता इकडे. कमीत कमी वय 70-80 वर असेल. स्वच्छ असं पाणी आहे ना, पूर्ण पाण्याची शेती होत आहे. आवडता चॅनल कोकण नगरमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेले आहेत खेड तालुक्यातील एक छोटासा गाव नातूनगरमध्ये. तर इकडं आम्ही पाहिलं, इकडं फेब्रुवारी महिन्यात शेती होत आहे. तर आम्ही पाहायला आलो की इथं शेती कशी होत आहे. तर इथे धरणातलं पाणी झऱ्याच्या माध्यमातून घेऊन इथं शेती करत आहेत माणसं. तर लावणी पण झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. पाणी पाहू शकता किती आहे ते. हे पूर्ण झरण्याचं पाणी इथे पाहू, पुढे बघा ह्याला. तर वर धरण आहे आणि झऱ्याच्या माध्यमातून पूर्ण पाणी खाली आणलेलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा दृश्य आहे. तिकडे पण शेती आहे, पाहू शकता तुम्ही. या धरणाचं पाणी पाहू शकता. किती स्वच्छ असं पाणी आहे आणि या पूर्ण पाण्याने शेती होत आहे. या समोरच पाहू शकता सुंदर असे दृश्य आहे शेतीचा माझ्यासमोर. वांगणी शेती म्हणतात ह्याला. फेब्रुवारीचा महिना आहे आणि इथे शेती होत आहे. दुपारचे 12 वाजले आहेत आणि एवढ्या कडक उन्हातून इथे आजीबाई शेतात काम करत आहेत, तुम्ही पाहू शकता इकडे. कमीत कमी वय 70-80 वर असेल. पाहू शकता एवढ्या उन्हातून ते काम करत आहेत, एवढा कष्ट करत आहेत शेतीसाठी. गावाकडची म्हातारी माणसंसुद्धा एवढे कष्ट करत आहेत, तुमच्या डोळ्यासमोरच आहेत शेती करण्यासाठी. कोकणामध्ये तर मित्रांनो, तुम्ही पाहतलात असाल फेब्रुवारी महिन्यात पण शेती होत आहे. तर असाच सगळ्यांनी प्रयत्न करा शेती करण्याचा, झाडे लावा, झाडे जगवा. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथंच एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अनेक व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.